नमस्कार, मी प्रथमेश मोरे विचारा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. विचारा लाईव्ह मधला आजचा आपला विषय आहे निकालांच्या नैराश्येचा सामना करताना, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत मानसोपचार तज्ज्ञ आदिती आचार्य लोखंडे. लोखंडे मॅमचा या क्षेत्रातील अनुभव हा दांडगा आहे, आणि तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, या संदर्भातील काही प्रश्न असतील, तर आमच्या स्क्रीनवर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि विचारा तुमच्या मनातील प्रश्न. मॅडम, विचारा लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आजकाल आपण बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला ताण हा सर्रास झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतं. मग ते 95% मिळवणारा विद्यार्थी असो किंवा मग फेल झालेला विद्यार्थी असो, हे प्रमाण का वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजकाल इतकं जागतिकीकरण आणि स्पर्धात्मक युग झालं आहे, आपल्याकडे इतकी जास्त म्हणजे जनसंख्या जास्त असल्यामुळे इतकी मुलं आहेत की ज्यांना पुढे काहीतरी कोर्स करायचे आहेत, कुठेतरी ॲडमिशन्स हवे आहेत, आणि त्याचबरोबर सामाजिक पण एक बदल घडताना आपल्याला दिसतो आहे की माणसांचं काय होतं आहे की ते खूप मार्कांमागे आणि ह्याच्यामागे धावत आहेत. आपल्याला मार्क कमी पडले तर 4 लोक काय म्हणतील, ह्याचा मुलांना ताण असतोच, त्याचबरोबर आईबाबांना पण त्यांचा ताण असतो, आणि त्याच्यामुळे आईबाबांचं पण टेन्शन वाढतं, मुलांचं पण टेन्शन वाढतं, अशा प्रकारे तो ताण वाढत जातो. आणि मुळात की एवढे पडायलाच पाहिजेत असा आग्रह जेव्हा आपण धरतो, हे मला असे असे इतके मार्क पडायलाच पाहिजेत, तेव्हा सगळी गडबड होते. आपली इच्छा असणं तर ठीक आहे, इच्छा आपल्या पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला तितका त्रास होत नाही, पण आपण आग्रह धरतो हे असंच व्हायला पाहिजे तेव्हा गडबड होते, आणि त्याच्यामुळे तो ताण वाढत जातो माणसांवरचा की नाही हेच करा, हेच व्हायला पाहिजे, तेच व्हायला पाहिजे. आणि मग काय 95-90% मिळाले म्हणजे काही मुलाची कुवत कमी होत नाही, खरं तर ती आहे तीच राहते, पण तरी पण 90% मिळाले नाही म्हणजे काहीच अर्थ नाही. मग माझं आई वडील पण त्याला त्या मुलाला म्हणत राहतात की नाही तुझं काही व्यवस्थित तू अभ्यासच केला नाहीस, तुझं लक्षच नव्हतं अभ्यासाकडे. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे मुलांवरचा ताण वाढत जातो आणि आईवडिलांवरचा पण ताण वाढत जातो, कारण अजून 4 लोक कडेची असतात जी सतत फक्त परीक्षांबद्दल विचारतात, काय झालं मग निकाल लागला 10वीचा, मग किती मार्क मिळाले, अच्छा कमी पडले का, मग असं अशा प्रकारचे सतत काही काही गोष्टी त्यांना त्यांच्या कानावर येत असतात. तर अशा पण आपण एक विचार केला, पालकांकडून अशा प्रकारचं दडपण टाकणं हे कितपत योग्य आहे, मुलाची मानसिकता लक्षात न घेता पालक अशा प्रकारचं दडपण टाकतात हे कितपत योग्य आहे. नाही, हे चुकीचंच आहे, त्यात काही वाद नाही, पण कसं असतं की पालकांनाही कळत नसतं हे कसं हाताळावं, त्यांचे हेतू कधीच वाईट नसतात, आपल्या मुलांबद्दल कोणाचे मनात वाईट हेतू असू शकत नाही, पण पालकांना कधी कधी हेच विसरायला होतं की हा आपला मुलगा आहे पोटचा, हे मार्कशीट नाही आहे, हे मुळात लक्षात घ्यायला पाहिजे. जरीही त्याला एका परीक्षेत मार्क कमी पडले म्हणजे त्याची ती लायकी नाही, त्याची खुवत नाही असं अजिबात नाही आहे, हे फक्त आयुष्यातला हा एक भाग आहे. 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा टर्निंग पॉईंट आहे, समजू शकतो आपण, पण त्या पलीकडे जाऊन म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न त्याला कृपया कोणी करू नये, आणि पालकांनीच उलट पुढाकार घेऊन मुलांना मुलांमध्ये ही आशा निर्माण करायला पाहिजे की ठीक आहे आत्ता मार्क जरी कमी पडले तरी एका परीक्षेवरून काय तुझी किती कुवत आहे, तुझी किती कपॅसिटी आहे, काय करू शकतोस तू पुढे हे ठरू शकत नाही, तर अनेक पुढे संधी मिळतील. पण काही दिवसांनंतर आपण व्यवस्थित बसून विचार करू की आता आपण कुठे कमी पडलो, आपण त्याच्यावर काय काम करू शकतो, म्हणजे आपण अजून थोडे पुढे जाऊ शकतो, असा एक ॲटिट्यूड आईवडिलांचा पाहिजे. पण तो दुर्दैवानं कसं होतं की आईवडील पण खूप असे बिथरल्यासारखे वागतात बऱ्याचदा, आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल ताण वाढत जातो. नक्कीच, पण मला असा एक प्रश्न विचारायचा होता, परीक्षेतील अपयश किंवा यश याच्यावरती तुमचं आयुष्य खरंच ठरतं का किंवा तुमचं आयुष्य खरंच घडतं का? नाही, 100% नक्कीच घडत नाही. आता 12वीत मार्क कमी पडले म्हटलं तर थोडंसं कॉलेजमध्ये कदाचित तुम्हाला हवी ती फॅकल्टी म्हणजे अगदी मेडिकलला नाही जाता येणार, पण दुसरे ऑप्शन्स आहेत, आयुर्वेदिक आहे, अजून असे म्हणजे तेवढंच त्याला महत्त्व आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला एवढे मार्क नाही पडले म्हणजे तो आयुष्याचा शेवट नक्कीच नाही आहे, आणि तुम्ही जो कुठला कोर्स घ्याल पुढे जर त्याच्यात तुम्ही जीव ओतून काम केलं, तुम्ही खूप मेहनत केली, तर तुम्ही आयुष्यात नक्कीच पुढे जाऊ शकता. आणि मुख्य म्हणजे एक लक्षात घ्यायला पाहिजे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा हे काय आपलं पूर्ण टॅलेंट ओळखू शकतात असं अजिबात नाही आहे. काही लोकांना अकॅडमिक्समध्ये जास्त गती असते म्हणजे त्यांना मार्क चांगले पडू शकतात 10वी 12वीत, पण काही लोकांचे टॅलेंट्स आता म्युझिकल टॅलेंट असेल किंवा अजून दुसरे वक्तृत्व कला असेल किंवा इन्स्ट्रुमेंट्स वाजवायची कला असेल, असे वेगवेगळे टॅलेंट्स मुलांमध्ये असतात जे आपल्या परीक्षांमध्ये टेस्टच होत नाही. त्याच्यामुळे फक्त मार्क एखाद्याला कमी पडले मग तो काही करू शकत नाही, गुड फॉर नथिंग असं समजायची गरज नाही, आणि
कृपया हे आई वडिलांनी त्यांच्या मुलांमध्ये तुम्ही हे बीज पेरू नका की तुला काही जमत नाही, तुला काही जमू शकत नाही. हे जेव्हा आई वडील सांगतात मुलांना तेव्हा त्याचा खूप जास्त परिणाम मुलांवर होतो आणि त्यांच्यात एक न्यूनगंड निर्माण होतो की मी ठीक आहे, मला काही जास्त काही जमू शकत नाही, माझ्याकडून काही आई वडिलांच्या पण अपेक्षा नाहीत, मी पण काही जास्त काही आयुष्यात करू शकेन असं मला वाटत नाही. हे व्हायला नको. नक्कीच. पण मॅम आता बघितलं तर आपण सीबीएसई असेल किंवा 12वीचा रिझल्ट असेल हा लागलाय, 10वीचा रिझल्ट अजून लागणार आहे, त्याच्यानंतर आयसीएसईचा रिझल्ट लागलाय, यामध्ये फेल झालेली मुलं आहेत ही कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक विचित्र भावना येणं किंवा आत्महत्येकडे प्रवृत्त होणं अशा प्रकारचे प्रकार घडलेत 12वीच्या निकालानंतर, तर अशा मुलांना काय तुम्ही सल्ला द्याल? नाही, असे खूप प्रकार घडत आहेत आणि आत्ताच मध्ये जो 2015चा डेटा आहे त्याच्याप्रमाणे एनसीआरबीचा डेटा आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा, की दर तासामागे एक विद्यार्थी आत्महत्या करतो आहे. तर हा खूप अलार्मिंग आहे, म्हणजे ह्याच्यावर लवकरात लवकर पावलं आपण उचलली पाहिजेत. आणि आता ही कोण मुलं असतात जी अशी टोकाची पावलं उचलतात? एकतर अशी मुलं की ज्यांच्या कडून ज्यांचा म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट ज्यांना तेवढा नाही आहे. सपोर्ट म्हणजे नुसतं टोचून बोलतात असं नाही, पण लक्षच नाही आई वडिलांचं किंवा त्यांचं सांत्वन करायला कोणी नाही. ज्या वेळेला मुलं आत्महत्येचा इतका टोकाचा विचार करतात त्यावेळेला नेहमी त्यांनी कोणाला तरी आधी विश्वासात घेऊन ते सांगितलेलं असतं की मला अशा भावना माझ्या मनात येत आहेत, मला असे विचार येत आहेत. तर ह्या वेळेला जेव्हा असं मुलं सांगतात त्यावेळेला जी आजूबाजूची लोक आहेत, आई वडील आहेत, बहीण भावंड, मित्रमंडळी, त्यांनी त्यांचं योग्य सांत्वन करणं आणि जर खूप टोकाचे विचार येत असतील तर मानसोपचार तज्ज्ञांकडे नेणं हे त्यांचं काम आहे. पण दुर्दैवाने असं होतं की हे सगळं होत नाही आणि त्याच्यामुळे हे अगदी टाळण्यासारखी सुसाईड्स आहेत जी मुलं करत आहेत की आत्ता मला आवेग आला, आत्ता मला मनात विचार आला आणि मी करून टाकलं. जे ह्या वयात म्हणजे 16 ते 20 वयोगटात मुलांमध्ये इम्पल्सिव्हिटी खूप जास्त असते. इम्पल्सिव्हिटी म्हणजे आत्ता माझ्या मनात आवेग आला, मी पटकन ती गोष्ट करून टाकली आणि त्या भरात मुलं असे चुकीची पावलं उचलतात. तर हे अगदी टाळण्यासारखं आहे. जर आपण योग्य वेळेला त्यांना अडवलं, त्यांचं सांत्वन केलं, त्यांच्यावर योग्य उपचार केले, त्यांचं काउन्सिलिंग करून घेतलं तर नक्कीच हे आपण टाळू शकतो. पण हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात यायला पाहिजे आजूबाजूच्या लोकांच्या. पण मॅम एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात किंवा एखाद्या अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्याच्या मनात जर टोकाची भूमिका घेण्यापर्यंतची वेळ आली तर त्याचं आपण काय म्हणू, काउन्सिलिंग कुठल्या कुठल्या टप्प्यांवरती आपण करू शकतो, कोणकोणत्या टप्प्यांवरती त्याचं काउन्सिलिंग करू शकतो? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे खूप. सर्वात पहिले ज्या व्यक्तीला तो जाऊन सांगतोय की मला असे विचार येत आहेत, मला नकारात्मक विचार येत आहेत, असं वाटतं आयुष्यात काही उरलं नाही आहे किंवा मला आत्महत्या करायचा विचार येतो असंही सांगतात लोक, त्यावेळेला जो जवळचा व्यक्ती आहे त्यांनी सगळं त्याचं ऐकून घेणं, खूप बरेच प्रश्न फक्त ऐकून घेतलं त्यांच्या मनातल्या भावना तरी खूपसे प्रश्न सुटतात. त्यांना जरी असं वाटलं की कोणीतरी आहे आपल्याला आधार द्यायला, आपला ऐकून घ्यायला, तरी खूप प्रश्न सुटू शकतात. तर ते ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्याला हेच सतत समजवून देणं की ठीक आहे, ही आयुष्यातली एक परीक्षा आहे, ही परीक्षा तुला मार्क कमी पडले जास्त पडले हे काहीही असलं तरी आमचं तुझ्यावर निरपेक्ष प्रेम आहे. आई वडील हे करू शकतात, हे सांगू शकतात की काहीही झालं, परीक्षा असू दे काहीही असू दे तरी तू आमचा मुलगा आहेस आणि आमचं तुझ्यावर निरपेक्ष प्रेम आहे, परीक्षा आणि सगळ्या गोष्टींपलीकडे जाऊन आणि आम्हाला तू हवा आहेस. हे अशा प्रकारचं जेव्हा आई वडील सांगतात तेव्हा नक्कीच त्या मुलावर वेगळा परिणाम होतो. आणि त्याचबरोबर जेव्हा मानसोपचार तज्ज्ञांकडे येतात तेव्हा आम्ही मुलांना हेच सांगतो की थोडा धीर धरा, नैराश्याच्या गर्तेत जरी तुम्ही सापडला असाल तरी औषधोपचार करून काउन्सिलिंग करून काही आठवड्यात तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. का टेम्पररी प्रॉब्लेमसाठी काहीतरी परमनंट चूक करू नका तुम्ही, हे आम्ही आवर्जून सांगतो. आणि ज्या वेळेला आपल्याला असं खूप तीव्रतेने वाटत असतं की आता मला असं वाटतं मी आता सुसाईडच करायला पाहिजे, त्यावेळेला फक्त स्वतःला सांगणं की ठीक आहे मला आत्ता असं वाटतंय पण मी आत्ता काहीही करणार नाही आहे, पुढचं पुढे बघू, आणि ती वेळ मारून नेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे विचार फक्त काही मिनिटांसाठी येतात, सतत कधीच येत नाहीत म्हणजे तेवढ्या तीव्रतेने. ती 4-5 मिनिटं जर आपण टाळू शकलो ती गोष्ट तर नक्कीच लॉंग टर्ममध्ये जे परिणाम होतील त्याचे सुसाईड वगैरे या गोष्टी आपण टाळू शकतो. नक्कीच. पण मॅम एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल हा फेल लागलेला आहे अशा वेळेला तो विद्यार्थी पहिल्यांदा पालकांना सांगायला जातो किंवा मित्रपरिवार असेल किंवा इतर काही नातेवाईक असतील अशा वेळेला त्या मित्रानं किंवा त्या पालकानं किंवा इतर नातेवाईकानं पहिल्यांदा त्याच्याबरोबर कशा प्रकारे रिॲक्ट होणं गरजेचं आहे?
पहिल्यांदा जेव्हा एखादा मुलगा हे सांगतोय तेव्हा एक लक्षात घ्यायला पाहिजे पालकांनी पण की तो मुलगा स्वतः निराश झालेला आहे खूप, आणि त्याच्यापरीनं त्याने प्रयत्न केलेले असतात पण काही कारण असतं. कधी कधी असं होतं की मुलांचं लक्ष एकाग्र नीट होत नसतं, किंवा काही मुलांना लर्निंग डिसॅबिलिटीज असतात, किंवा काही मुलांना अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह म्हणजे एकाग्रच होत नाही लक्ष, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यामुळे मुलं नीट करू शकत नाही. अभ्यास जरी केला तरी परीक्षेत नीट लिहू शकत नाही, कधी कधी परीक्षेत बसल्यावर मुलं ब्लँक होतात. तर अशी अनेक कारणं असतात ज्याच्यामुळे मुलांना मार्क कमी पडतात किंवा फेल होतात. पण जेव्हा असा एखादा ॲडव्हर्स निकाल लागतो त्यावेळेला महत्त्वाचं हे की मुलाला हे सांगणं की की ठीक आहे तुझा आत्ता निकाल जरी वाईट लागला आहे तरी आम्ही समजू शकतो तुला वाईट वाटतं आहे, आम्हालाही वाईट वाटलं आहे, पण ठीक आहे ही एक परीक्षा आहे आणि हा आयुष्याचा शेवट नाही आहे, हा जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे, ह्याच्यापेक्षा खूप मोठी आव्हानं पुढे आयुष्यात येणार आहेत. तर जरी आत्ता आपल्याला निगेटिव्ह रिझल्ट आला आहे, आपण फेल झालो आहे, तरी दरवेळी असंच होईल असं नाही आहे. ही शेवटी आपण म्हणतो सक्सेसची पायरी फेल्युअरपासूनच चालू होते. फेल्युअर दोन चारदा तुम्हाला अनुभवायला लागतंच आयुष्यात, परीक्षेत नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये. तर फेल्युअरपासून खचून न जाता, निराश न होता आपण करेक्टिव्ह पावलं काय उचलू शकतो याच्यावर आपण फोकस करू. तेही लगेच करायची गरज नाही, सुरुवातीला फक्त सांत्वन करून थोडेसे सांत्वनाचे चार शब्द बोललात तरी चालतंय, आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी जरासं इमोशनली मुलगा सेटल झाल्यावर मग तुम्ही बघू शकता की आपण काय करू शकतो याच्यावर, याचा काय एवढा कमी रिझल्ट लागला आहे, नेमकी कारणं काय आहेत. ती जोपर्यंत तुम्ही शोधत नाही तोपर्यंत नुसतंच मुलांना बोलून की तू आळशी आहेस, तू अभ्यासच करत नाही, ह्याचा उपयोग तर होत नाहीच, पण उलट याचा परिणाम असा होऊ शकतो की मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. नक्कीच मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. पण आपल्या कार्यक्रमात एक पहिला फोन येतोय जालन्यावरून, गजेंद्र बोलतात. गजेंद्र तुमचा प्रश्न विचारा. हा सर नमस्कार. सर नमस्कार. सर मी असं विचारतो की मगाशी मी जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम सेवकची परीक्षा दिली होती, त्या परीक्षेमध्ये पास पण झालेलो होतो आणि त्याचा पाठ पुरवठा केल्यानंतर मी असं माहिती अधिकारात मागितल्यानंतर मी पास असल्याचं मला लक्षात आलं आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी मला बोलत गेले ठीक आहे आम्ही असं करू तसं करू. शेवटी माझं सत्य असल्यानंतर सुद्धा त्या लोकांनी मला डावलं, तेव्हापासून असं वाटतं डोक्यामध्ये विचार वेगवेगळे येतात, डोकं दुखतं. आता त्याच्यावरती मी असं एक मॅडमला प्रश्न विचारतो सर की बाबा काय करावं याच्यामध्ये, सारखं असं एखादं काम केलं आपण त्या कामामध्ये असलं की थोडंसं काही वाटत नाही आणि त्याच्यानंतर आपण एकटं जर दिसायला लागलो तर असं डोकं कटकट करत होतं. थोडंसं असं वाटतं की सत्य असताना सुद्धा आपल्याला सत्यता मिळत नाही. त्यानंतर कोर्टमध्ये केस टाकली ती, कोर्टमध्ये माझी बाजू सत्य असताना सुद्धा जजने त्याच्यामध्ये डावललं नाही मला. तेव्हा सुद्धा मी मनात विचार केला की एवढी निराशा येणं म्हणजे माणसाला तर नेमकं माणसं तकदीर समजायचं का यांचे विचार वेगळे समजायचे. मॅडमला एक प्रश्न विचारतो मी अशा वेळेला काय करायचं. नक्कीच ग्रामसेवक पदाची त्यांनी एक्झाम दिली होती, त्याच्यात पास देखील झाले पण पुढचा जॉब मिळाला नाही आणि त्याच्या डिप्रेशनमध्ये ते गेलेत, काय सल्ला द्यायला. बरोबर आहे. असं अनेकदा आपल्या आयुष्यात घडत असतं की आपले आपण पूर्ण प्रयत्न करतो त्याच्यात आपल्याला यश पण मिळतं पण काही कारण असतं. आता पुढे जे नोकरीमध्ये त्यांना पद ते मिळालं नाही ते म्हणतात. आता ही घटना अशी आहे की त्यांचा या गोष्टीवर काहीच नियंत्रण नाही, ती एक्स्टर्नल घटना आहे, बाह्य घटना आहे की ज्याचा त्यांचा त्याच्यावर कंट्रोल नाही आहे. तर अशा गोष्टींमुळे आपण निराश होतो पण एक तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ती परीक्षा पास केलीत ह्याचा अर्थ तुमच्यामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे, तुम्ही चांगलं करू शकताय. तर त्याच्यामुळे एका अपयशामुळे म्हणजे आता जरी पास झाले तरी मिळाली नाही तरी खूप असं टोकाचे विचार करायची गरज नाही. ही फक्त एक घटना आहे, ह्याच्यावरून आपलं पूर्ण आयुष्य कधीच ठरू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या घटनेतून बाहेर पडण्यासाठी आपण दुसरे काय आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, आत्ता काय ऑप्शन्स आहेत हे एक तर बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या बोलण्यावरून असं जाणवतं आहे की ते खूपच खचून गेलेत, निराश झालेत. आणि एकदा माणूस नैराश्याच्या गर्तेत सापडला की कितीही त्याला गोष्टी कळत असल्या तरी वळत नाहीत. म्हणजे आपण त्याला म्हणतो की नाही नाही असं नाही, तू दुसरा जॉब शोध, असं कर तसं कर, पण त्या गोष्टी सुचत नाहीत आणि जमतही नाहीत आणि तेवढी ताकदही उरत नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन थोडासा औषधोपचार केला तर ह्याच्यातून ते अगदी 2 ते 3 आठवड्यांमध्ये व्यवस्थित बाहेर पडू शकतील. नक्कीच मॅम. आपल्याला आणखी एक फोन येतोय पुण्यावरून, महेश बोलतात. महेश तुमचा प्रश्न विचारा. हां जी नमस्कार. नमस्कार.
आज कसं आहे, आपण मुलांना शिकवतो, स्कूलची फी भरतो, ट्युशन लावतो, हा त्याच्यानंतर मुलं त्या हिशोबाने अभ्यास करीत नाही, त्यासाठी त्यांना कसं समजून सांगायला पाहिजे. त्यांचा प्रश्न आपल्या रिलेटेड नाहीये, पण आपण त्याची उत्तर पण घेऊया की ट्युशनची फी भरतात, पालकांच्या अपेक्षा असतात, पण मुलं अभ्यास करत नाहीत. कुठं म्हणजे कुठेतरी चंचलित मन असतं मुलांचं. आता ह्यात खूप महत्वाचा भाग हा आहे की आपण मुलांना सगळ्या सोयी दिल्या, सुखसोयी दिल्या, हे दिलं ते दिलं, ट्युशन लावल्या, असं केलं तसं केलं, तरी मुळात मुलाची क्षमता किती आहे हे एकतर ह्याचा अंदाज आपल्याला पाहिजे. शेवटी ती आपली मुलं असतात, आई वडिलांचं जसं असतं तसं त्याप्रमाणे आय क्यू वगैरे ह्या गोष्टी देवाकडून येतात, हेरिडिटरी असतात. तर तुम्ही नुसत्या सुखसोयी दिल्या सगळ्या आणि सगळे फॅसिलिटीज दिल्या म्हणजे मुलांना मार्क पडतील असं नसतं, पण त्यांच्या बाजूने प्रयत्न कमी पडतोय का हे मात्र नक्कीच बघायला पाहिजे. प्रयत्न करूनही मार्क जर पडत नसतील तर नेमका अडथळा कुठे आहे, त्यांना खरंच लक्ष एकाग्र होण्यात त्यांचा प्रॉब्लेम आहे का, काही स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी आहे, लिखाणात प्रॉब्लेम, वाचनात प्रॉब्लेम, गणितात प्रॉब्लेम, असा काही प्रॉब्लेम आहे का, अजून वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे, हे एकतर बघायला पाहिजे. कधी कधी मी मगाशी म्हटलं तशी मुलं अभ्यास करतात, सगळं येत असतं, पण परीक्षेच्या वेळेला ब्लँक होतात टेन्शनमुळे. तर कुठचा नेमका काय प्रश्न आहे हे एकतर जाणून घ्यायला पाहिजे. याच्यासाठी मी त्यांना म्हणेन तुम्ही मुलांशी समोरासमोर बसून चर्चा करा की नेमका कुठे अडथळा येतो आहे, काय प्रॉब्लेम येतो आहे, त्याच्यामुळे मार्क कमी होतात, आपण दोघं मिळून याच्यावर काय करू शकतो की जेणेकरून तुझं करिअर चांगलं होईल, तुला मार्क चांगले पडू शकतील. तर जास्त मुलांना एकदम ब्लेम न करता, म्हणजे जेव्हा आपण ब्लेम करतो अरे तू आळशीचेस, तू अभ्यासच करत नाही, तेव्हा समोरचा माणूस डिफेन्सिव्हमध्ये जातो, नाही 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 मी सगळं करतोय, तुम्ही उगाच काहीतरी बोलता, असं होतं. तर असं न करता तुम्ही हा एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग मोडमध्ये जायला पाहिजे की हा एक प्रॉब्लेम आहे, ह्याच्यासाठी आपण दोघं मिळून काय करू शकतो, अशा प्रकारे आपण ते बघायला पाहिजे. आणि जर ते मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेले मुलांना तर नेमका मुलाचं काय प्रॉब्लेम आहे हेही लक्षात येऊ शकतं आणि त्याच्यावर उपचार होऊ शकतो. नक्कीच पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र मिळून या विषयांवरती सोल्युशन काढणं गरजेचं आहे. मॅडम अनेक वेळेला असं होतं विद्यार्थ्यांची तयारी झालेली असते, एक्झाम्स अगोदर सगळ्या गोष्टी तयार असतात त्यांच्याकडे, ते मानसिकरित्या पण मानसिकरित्या कुठेतरी त्यांची तेवढी तयारी नसते, अशा वेळेला काय करायला पाहिजे. खूप चांगला प्रश्न आहे हा. असं खूपदा होतं की वर्षभर मेहनत केलेली असते आणि कुठेतरी 10वी 12वी बोर्डाची परीक्षा याचा इतका बाऊ केला जातो की अरे बापरे आता हा म्हणजे एकदम आयुष्याचा शेवट किंवा जीवनमरणाचा प्रश्न बनवलेला असतो मुलांनी आणि पालकांनी. त्याच्यामुळे पालक जरी बोलून दाखवत नसले तरी मुलांवर ते प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमुळे असं होतं बऱ्याचदा की सगळं केलेलं असतं पण परीक्षेच्या वेळेला अचानक एकदम हात थरथरायला लागतात, घाम फुटतो, उत्तरं वगैरे पेपर प्रश्न येत असतात, सगळं केलेलं असतं पण ऐन वेळेला आठवत नाही, मुलं ब्लँक होतात आणि त्याच्यामुळे एकदम जो ज्या मुलाकडून 90-95% अपेक्षा असते तो एकदम 60-70% येऊ शकतो, इतका कधी कधी परिणाम होतो. नक्कीच, पण अशी मुलं ज्या वेळेला तुम्ही मानसोपचार तज्ञ म्हणून काम करता त्यावेळेला अशी मुलं तुमच्याकडे येतात का आणि त्यांना तुम्ही कशा प्रकारे हँडल करता. हो अशी खूप मुलं येतात, बऱ्याचदा अशी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा 10वी 12वीच्या परीक्षा तर आहेतच, त्याचबरोबर IIT एंट्रन्सची परीक्षा आहे किंवा CA परीक्षा आहेत, अशी खूप मुलं येतात की त्यांना अशा प्रकारचा त्रास असतो. तर आम्ही त्यांचं समुपदेशन करतो आणि त्याचबरोबर अशी काही औषधं येतात की जेणेकरून तुम्हाला त्यावेळेला जी भीती वाटते, शारीरिक जे सिम्टम्स येतात, एकदम हात थरथरणं किंवा एकदम घाम फुटणं वगैरे, हे सगळे ब्लॉक होतात त्याच्यामुळे आणि तुम्हाला असं वाटतं की आपण शांत आहोत, आपल्याला काही त्रास होत नाही आणि पेपर चांगला जातो. त्याचबरोबर मी नेहमी मुलांना सांगते की जेव्हा तुम्ही परीक्षांसाठी तयारी करता त्यावेळेला झोपेची वेळ अगदी 1 तास 2 तास झोपलेत, झोपच घेतली नाही पूर्ण, हे करू नका, कारण त्याच्यामुळे तुम्हाला आठवताना त्या गोष्टी पटकन ज्या वाचलेल्या आहेत त्या आठवत नाहीत. त्याच्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही अख्खा पोर्शन वाचायचं म्हटलं तर ते शक्य नाही. त्याच्यामुळे रॅपिड रिव्हिजन की फक्त तुम्ही महत्त्वाची ठळक जी हेडिंग्ज आहेत तेवढी वाचताय, तेवढी मेमराईज करताय, त्याची एक व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये मेमरी करताय, असं करत जा. त्याचबरोबर झोपेच्या वेळा व्यवस्थित पाळल्या पाहिजे, जेवण खाण व्यवस्थित केलं पाहिजे, म्हणजे ॲसिडिटीसारखे प्रॉब्लेम्स होत नाहीत. आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता तेव्हा एक पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडनी जायचं, आपण मनातल्या मनात इमॅजिन करायचं, डोळे बंद करायचे आणि असा विचार करायचा की मी एक्झाम हॉलमध्ये जाते आणि पेपर येतो आहे, मी एकदम कम्फर्टेबल आहे, पेपर बघितला, सगळे प्रश्न येत आहेत, सगळे अगदी व्यवस्थित उत्तरं लिहिली मी, 10 मिनटं आधी पेपर झाला, बाकी सगळी रंगरंगोटी केली पेपरची आणि मी दिला, आणि व्यवस्थित हे आधी तुम्ही इमॅजिन करा
आणि त्या कॉन्फिडन्सनी तुम्ही जेव्हा जाता, जेव्हा तुम्ही की ठीक आहे माझा सगळा अभ्यास झालेला आहे आणि मी व्यवस्थित पेपर लिहून येणार आहे असा विचार करून जाता, तेव्हा तुम्ही घाबरत नाही. तुम्ही जर आधीच असा विचार केला की अरे बापरे माहीत नाही काय काय होणार आहे, मग तोच प्रश्न येईल, मग हाच प्रश्न येईल, मग मी न केलेलं चालं नेमकं तर काय होईल, असे जेव्हा नकारात्मक विचार करता तेव्हा शेवटी भीत्यापोटी ब्रह्मराक्षस आपण म्हणतो, तर आपण ती गोष्ट घडवतो. आपण असे नकारात्मक विचार करतो म्हणून आपल्याला जास्त टेन्शन येतं आणि टेन्शनमध्ये आपण येणाऱ्या गोष्टी विसरतो. तर कृपया असं करू नका. स्वतःला म्हणजे स्वतःचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी तुम्ही एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा की जे मी वाचलंय, जेवढं मी वाचलंय ते मला नक्की येतं आहे, मी एवढ्या वेळा केलं आहे, त्याच्यामुळे न यायचं किंवा न आठवायचं काहीही कारण नाही आहे. असा विचार करून तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळू शकेल. नक्कीच. आपल्या कार्यक्रमात आणखी एक फोन येतोय, आबासाहेब बोलतायत. आबासाहेब तुमचा प्रश्न विचारा. हा सर, एखाद्या मुलाला जर पालक काय म्हणतात असं बघितलं जातंय की जर त्याला मेडिकलला जायचं असलं तर इंजिनिअरिंगला जा, इंजिनिअरिंगला जायचं असलं तर मेडिकलला जा, असा दबाव आणतात. हॅलो. हा बोला बोला, विचारा प्रश्न तुमचा. हा तर एखादे पालक ते मेडिकलला जायचं असेल तर इंजिनिअरिंगला जा, त्या मुलाच्या स्वेच्छेनं काहीच बघत नाही, तर अशी काही उदाहरणं काढतात. म्हणून मुलाच्या नैराश्यावर ताण येतो आणि म्हणून मुलाची मानसिकता बदलली बिघडली जाती, असं माझं मत आहे. त्याच्याबद्दल जरा सिच्युएशन सांगितलं तर बरं. नक्कीच. बऱ्याच वेळेला असं होतं की मुलाची मानसिकता वेगळी असते, त्याला वेगळ्या फील्डमध्ये जायचं असतं, पण पालकांकडून दडपण टाकलं जातं की तू हे कर ते कर, तू इंजिनिअरिंग कर मेडिकल कर. अशा पालकांना आणि अशा मुलांना काय सल्ले द्याल? कसं होतं की मुलांचा कल काय हे जाणणं खूप आवश्यक आहे. एखाद्या मुलाचा मुळात कलच नाही, त्याला गणित आवडतच नाही, पण आईवडिलांची इच्छा आहे की इंजिनिअरिंग करावं म्हणून त्याला इंजिनिअरिंगमध्ये जर जबरदस्तीनं टाकलं तर अशी मुलं मग पुढे जाऊन इंजिनिअरिंगमध्ये फेल होणं वगैरे हे खूप कॉमन आहे. आणि मग 2 वर्षांनी पालकांना लक्षात नाही ह्याला नाही जमत आहे, मग परत दुसरीकडे टाकतात. पण याच्यामुळे कसं होतं की पालकांच्या अट्टाहासापायी मुलांचं नुकसान तर होतंच, मानसिक स्वास्थ्याचंही नुकसान होतं, कारण त्यांना एक कायमचा न्यूनगंड निर्माण होतो की मी माझ्या आयुष्यात 1 वर्ष 2 वर्ष माझी वाया गेली आहेत, मी नाही करू शकलो आहे, ही भावनाही त्यांच्या मनात कुठेतरी घर करते. तर त्याच्यामुळे पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादणं हे अत्यंत चुकीचं आहे. ह्या उलट त्यांनी जर कल काय आहे मुलांचा हे ओळखलं, कल ओळखण्यासाठीही चाचण्या असतात, ॲप्टिट्यूड टेस्ट असतात की जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा स्वभाव, तुम्हाला काय जमू शकतं आणि तुमची मुळात तुमचा इंटरेस्ट काय, ह्या 4 गोष्टी त्याच्यात तपासल्या जातात. मुलांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना काही वर्कशीट्स देऊन त्या तपासल्या जातात आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा कल कळू शकतो. तर हे सगळं करून घेऊन जर तुम्ही मुलांना पुढे असं हे करायचं प्रोत्साहन दिलं की तुला जे आवडतं आहे त्याच्यात तू जा, पण जे काही करशील ते छान कर, असा ॲटिट्यूड कुठेतरी आईवडिलांचा जर असेल तर मुलं खूप पुढे जाऊ शकतात. नक्कीच. पण मला मॅडम याला जोडून एक आणखी असा प्रश्न विचारत होता, खूप कमी वयात म्हणजे मुलं आहे 5 वर्षाचं 6 वर्षाचं अशा वयांमध्ये पण मुलाला तू हेच करायचं म्हणजे तू डॉक्टरच बनायचं आहे अशा प्रकारचं त्याच्या डोक्यामध्ये बिंबवलं जातं, हे कितपत योग्य आहे आणि यावरती काय सल्ला द्याल? असं खूपदा घडतं की लहानपणापासून जे आईवडिलांना हवं असतं ते सांगत असतात की पायलट हो, डॉक्टर हो. पण ठीक आहे, 5 आणि 6 वर्षात तुम्ही काहीतरी मुलाला सांगताय की त्यांनी काहीतरी मोठं करावं अशी भावना आईवडिलांची असते. पण पुढे जाऊन जेव्हा खरोखर ॲडमिशन घ्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र तुम्ही अशा गोष्टी लादणं चुकीचं आहे. बऱ्याचदा लहानपणी बोलतात गोष्टी आणि विसरून जातात लोक, असं काही आई वडील पण लक्षात ठेवत नाहीत बऱ्याचदा आणि मुलं पण नाही. पण किमान काहीतरी मोठं काहीतरी आयुष्यात तुला करायचं आहे अशा हेतूने आई वडील बोलत असतात. पण ज्या वेळेला 12वीत मुलं जातात त्यावेळेला मात्र असं तुमचं मत लादणं हे नक्कीच चुकीचं आहे. त्यावेळेला ज्या मुलाची आवड आहे आणि जे त्याला जमू शकतं त्याचा जो कल आहे ते त्याला करू देणं सर्वात चांगलं. नक्कीच. धन्यवाद मॅम तुम्ही केलेल्या सविस्तर चर्चेबद्दल आणि सविस्तर विश्लेषण तुम्ही हे केलेलं आहे. तुमच्याही मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. पण कार्यक्रमात वेळ झाले, इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका. पाहत राहा महाराष्ट्र 1.